गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या सासऱ्याच्या घरी राहायला गेलेल्या एका व्यक्तीच्या बंद घराची कुलूप कोंडात तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील सोन्या चांदीचा ऐवज असा 47,500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडीची ही घटना येथील प्रवीण नगर वडगाव येथे 28 जानेवारीला उघडकीस आली. गोपाल त्रिभुवन सिंग ठाकूर राहणार प्रवीण नगर वडगाव असे मुद्देमाल चोरीस गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर त्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बांधवी 454 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.